राजकीय सूडबुद्धीनं जर कोणी सोलापूर बंद करून आपल्या आपल्या नेत्याला खुश करण्याकरता अशा काही गोष्टी वापरून सोलापूरला वेटीस धरण्याचं काम करत असेल तर त्याला विरोध करण्याकरता आम्हाला महापुरुषांबद्दल आदर नाही का? आम्ही प्रचंड आमच्या पार्टीने आम्ही प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टींचं खंडन केलेलं आहे, विरोध केलेला आहे. जेव्हा जेव्हा असं महापुरुषांबद्दल बोललं त्या त्यावेळेस त्याचे निदर्शनं सर्व पार्टीनं आपल्या आपल्या परीनं व्यक्त केलेले आहे. तर महाविकास आघाडीचे ठराविक नेते ह्याच्यामध्ये लोकांना पुढे करून काही मला वाटतं मध्यवर्ती महामंडळाला पुढे करून आम्ही तिन्ही पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. काल अचानकच डिक्लेअर करून सोलापुरात जे 16 तारखेला बंद पाळण्याचा निर्णय काही राजकीय संघटनेनंच पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेऊन छत्रपती महामंडळाचं नाव वापरून जे काय बंद पुकारला गेलेला आहे त्या बंदला विरोध करण्याकरता त्या बंदला सपोर्ट न करण्याकरता आम्ही इथं भूमिका मांडण्याकरता उपस्थित आहोत. वास्तविक आज जी काय परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, सावरकर साहेब असतील, यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. इथं असलेल्या सर्व जे पदाधिकारी आहेत यांनी आपल्या आपल्या वागण्यातून आमच्या आमच्या प्रत्येक ह्याच्यामधून या सर्व महापुरुषांचा आदर सदैव आम्ही आणि आमच्या पार्टीने ठेवलेला आहे. पण तरीसुद्धा राजकीय सूडबुद्धीनं जर कोणी सोलापूर बंद करून आपल्या आपल्या नेत्याला खुश करण्याकरता अशा काही गोष्टी वापरून सोलापूरला वेटीस धरण्याचं काम करत असेल तर त्याला विरोध करण्याकरता आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. खरं तर निदर्शन वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला करता आले असते. याआधी सुद्धा आपण जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या त्यावेळेस निषेध तीव्र शब्दामध्ये प्रत्येकाने व्यक्त केलेला आहे. पण ज्या पद्धतीनं कालपासून जे सोलापुरात वरून आदेश आला अण्णा की आपल्याला हे आंदोलन पेटवा आणि मग म्हणून मग जेव्हा या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या मग त्याला कुठेतरी कॉन्टर केलं पाहिजे, त्याला लोकांसमोर ह्या लोकांसमोर कोण हे सगळ्या मागं आहे हे उघड करण्यासाठी आजची खास पत्रकार परिषद इथं आयोजित केलेली. कारण आम्हाला महापुरुषांबद्दल आदर नाही का? आम्ही प्रचंड आमच्या पार्टीने आम्ही प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टींचं खंडन केलेलं आहे, विरोध केलेला आहे. जेव्हा जेव्हा असं महापुरुषांबद्दल बोललं त्या त्यावेळेस त्याचे निदर्शनं सर्व पार्टीनं आपल्या आपल्या परीनं व्यक्त केलेले आहेत. मग आज असं वातावरण तयार करायचं की सर्व भीमशक्ती असेल शिवशक्ती आहे हे एकत्र जनतेच्या उठावातून एकत्र आले आहेत असं वातावरण नाही आहे. तर महाविकास आघाडीचे ठराविक नेते ह्याच्यामध्ये लोकांना पुढे करून काही मला वाटतं मध्यवर्ती महामंडळाला पुढे करून त्यांचा डाव साधण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर आलो. मध्यवर्ती महामंडळाला ढाल केली म्हणून तुमचा आक्षेप आहे का त्याच्या आंदोलनाला लक्ष आहे? जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.